अमृत योजनेअंतर्गत पनवेलमधील जुन्या जलवाहिन्या बदलवायच्या असल्याने त्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीत नवी मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कोकण विभागीय आयुक्तांना केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले आहे. अमृत योजनेअंतर्गत पनवेलमधील जलवाहिन्या बदलवायच्या असल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा याबाबतचे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निवेदनात म्हटले आहे की पनवेल महापालिकेची स्थापना नव्यानेच झाली असून महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MIDC, सिडको व देहरंग धरण यांच्या मार्फत पाणी पुरवठा होत असून तो अत्यल्प प्रमाणात व अत्यंत कमी दाबाने दिवसाआड होत आहे. अमृत योजनेच्या कामाचा प्रारंभ एप्रिल किंवा मे 2018 पासून सुरू होत असून हे काम पूर्ण होण्याकरिता जवळपास 3 ते 4 वर्ष इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेलला लागूनच असलेल्या नवी मुंबई महापालिकेकडून दररोज 20 MLD पाणी अमृत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत उपलब्ध होणे आवश्यक आहे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर चारुशिला घरत, स्थायी समिती सभापती अमर पाटील, सभापती प्रकाश पिनेदार, एडव्होकेट मनोज भुजबळ, दर्शना भुईर, विकास घरत, निलेश पाविस्कर, विद्या गायकवाड, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका वृषाली वाघमारे आदी उपस्थित होते.